त्याचा अर्थ रिव्हर्स. म्हणजे जर तुम्ही पाहिलं की समजा यामध्ये मला फक्त एवढंच तुम्हाला मेन दाखवायचं असं आहे की समजा नाईलने रिव्हर्स जर आपण घेतली तर तिची असणारी लांबी आणि मेन दाखवायचं आपल्याला की त्याचा असणारा डिस्चार्ज, की जे अमाऊंट ऑफ वॉटर म्हणजे माऊथ जवळ ज्यावेळेस ती समुद्राला मिळते त्यावेळेस असणारा जे पाणी आहे त्याची जर तुम्ही ही डेटा हा डेटा पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की जी अमेझॉन नदी आहे तिचं जे वॉटर आहे डिस्चार्ज हे सगळ्यात जास्त दिसत. बरोबर, त्याचं कारणही तसंच आहे. का बरं का असेल? अमेझॉन नदीचं जे वॉटर डिस्चार्ज आहे सगळ्यात जास्त आहे. तुम्ही जर विषुववृत्तीय पहिला एरिया कि जिथं सदाहरित अरण्य आहेत कि जिथं जे वॉटर सायकल आता आपण पाहिलं ते वॉटर सायकल रोज चालतं, रोज आपल्याकडे रोज चालत नाही, आपल्याकडे सीझनली येतं. म्हणजे ज्यावेळेस पावसाळा असतो रेनी सीझन असतो त्यावेळेस जास्त ऍक्टिव्ह आपल्याकडे वॉटर सायकल असतं की पाऊस आपल्याकडे त्यावेळेस येतो. पण विषुववृत्तीय ज्या नद्या आहेत त्या विषुववृत्तीय नद्यामध्ये दुपारपर्यंत उष्णता असते, ह्युमिडिटी वाढते, इव्हॅपोरेशन होतं आणि दुपारनंतर पाऊस पडतो. हे डेली चालतं आणि त्यामुळे तिथं डेन्स फॉरेस्ट आहे, सगळं हरित सदाहरित ज्याला आपण म्हणतो असं फॉरेस्ट आहे. आणि मग त्या ठिकाणी असणारं जी वॉटरची अमाऊंट आहे येणारी तिची ऍक्च्युली जी व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम जास्तच असणार आहे कारण डेली पाऊस आहे. सेम ती प्रोसिजर जर आपण पाहिली तर आपल्याला अमेझॉन मध्ये दिसेल आणि म्हणून अमेझॉनचे जर आपण डिस्चार्ज पाहिला नदीचा तो सगळ्यात जास्त असतो. आणि मग त्याचा फायदा काय होईल की जर तुमच्या नदीमध्ये वर्षभर पाणी असेल, जास्त पाणी असेल तर ऑटोमॅटिकली इकोसिस्टीम तुमची रिच असणार आहे, साहजिकच आहे. जर आपण आपल्या एरियाचा विचार केला की महाराष्ट्राचा किंवा पुण्यातल्या मुळामुठीचा तुम्ही विचार करा तर आपली इकोसिस्टीम त्या ठिकाणी आपल्याला डिस्टर्ब झालेली दिसते. कशामुळं? तर बिकॉज ऑफ द दिस व्हेलॉसिटी असेल किंवा व्हॉल्यूम ऑफ वॉटर असेल, की पाणी आहे तर ते डॅमने अडवलेलं असेल किंवा त्याचा इतर परिणाम असेल ते आपण पुढे पाहू. पण इथं मला मेन सांगायचं की जर तुम्ही हा जर डिस्चार्ज पाहिला तर हा जास्त आहे, तो जर आपण गंगेचा पाहिला तो फक्त 12,500 क्यूबिक पर सेकंड मीटर हा आपल्याला असलेला दिसेल. हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कशामुळे? तर नदी कोणत्या एरियातून वाहते किंवा तुमचं वॉटर सायकल किती ऍक्टिव्ह आहे त्याच्यावरती आपल्याला प्रामुख्याने हे डिपेंड असलेलं दिसतं. आणि त्याचा परिणाम काय होतो की जर तुम्ही जर अमेझॉन नदीच्या मुखाजवळ गेलात आणि समजा बोटीत बसलात तर एक 50 ते 30-40 किलोमीटरपर्यंत जर तुम्ही गेलात तरी तुम्हाला तिथं फ्रेश वॉटर मिळेल, समुद्रात सुद्धा फ्रेश वॉटर. का? तर त्याचा अमाऊंट जे डिस्चार्जचा अमाऊंट आहे ते जास्त आहे आणि म्हणून सॉल्टी वॉटर तुम्हाला 30-40 किलोमीटर नंतर कुठेतरी सुरू होईल, ते आपल्याकडे दिसत नाही. का? बिकॉज ऑफ द डिस्चार्ज. कारण जर गोड पाणी तुमच्या नदीत समुद्रात जर कमी येत असेल तर ऑटोमॅटिकली हा फरक तिथं पडणार आहे. आणि ऍक्च्युली जो अमाऊंट आहे समजा हा 1250 आहे, सॉरी 12,500 आहे, तो जर मी ब्रह्मपुत्रा आणि गंगा यांच्या जॉईंट नंतर जर पाहिला तर तो 70,000 होतो. म्हणजे एकदम बांगलादेशचा जो आपला सॉरी बांगलादेशचा जो मुखाजवळ आहे दोन्ही नदीच्या जॉईंटच्या तो वाढतो. हा फक्त कुठे आहे तर हा फरक का जवळचा आहे त्यामुळे तो कमी आहे, म्हणजे ब्रह्मपुत्रेचा आपण घेतलेला नाही तो. म्हणजेच काय? तर दॅट इज डिपेंड ऑन द सॅलिनायझेशन अँड अदर थिंग्स. कारण तिथं लगेच जर तुम्ही असं पाहिलं की इथं जर फ्रेश वॉटर असेल तर समुद्राच्या मुखाजवळ किंवा नदीच्या मुखाजवळ वेगळीच इकोसिस्टीम डेव्हलप होणार आहे. याचा इफेक्ट आपलं तेच म्हणजे आपण निग्लेक्ट करतो की अमाऊंट आज जास्त आहे किंवा त्याचं डिस्चार्ज जास्त आहे म्हणून काय फरक पडेल, तर ऑटोमॅटिकली ती त्या ठिकाणची असणारी जी इकोसिस्टीम आहे ती आपल्याला डिस्टर्ब झालेली किंवा वेगळी डेव्हलप झालेली दिसून येईल. ओके, की ज्या नदीचा जो शेप मिळतो त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर वेदरिंगमुळे असेल किंवा मास मुवमेंटमुळे असेल की त्या नदीमध्ये येणारी पाण्याचं अमाऊंट किंवा व्हेलॉसिटी किंवा त्याची असणारी जे मास इरोजन केलेला जो मटेरियल आहे त्यावरती असेल किंवा वेदरिंग नंतर जी मग लॅटरल असेल किंवा व्हर्टिकल वेदरिंग असेल उभी आणि आडवी वेदरिंग ज्याला आपण म्हणतो, तर त्यामुळे सुद्धा नदीचा शेप जो आहे तो आपल्याला चेंज झालेला दिसून येईल. ओके, या सम काही प्रोसेस आहेत म्हणजे इरोजनशी रिलेटेड जर आपण पाहिलं तर ह्या इरोजनशी रिलेटेड आहेत. ऍक्च्युली त्यांच्या पुस्तकात तुम्हाला मिळतील, पण त्यांचा परिणाम ऍक्च्युली नदीवरती काय होतो आणि ते आपण कशासाठी अभ्यासायचं याच्या संदर्भात आपण प्रामुख्याने डिस्कशन करणार आहोत. म्हणजे अॅब्रेशन असेल किंवा हायड्रॉलिक ऍक्शन असेल किंवा कोरोजन्स असेल किंवा ऍट्रिशन्स असतील, की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला जो इरोजनची जी प्रोसेस आहे ती कशी डेव्हलप होते, किती प्रमाणात होते,
या सगळ्या गोष्टीवरती त्या परिणाम करतात. की समजा ऍब्रेशन असेल की ज्याला आपण सँडपेपर इफेक्ट मध्ये थोडक्यात जर आपण पाहिलं की समजा ही जर बेसिन मानली आपण ज्या ह्याच्यामध्ये उभा राहिलो ही बेस नदीचा बेस असेल आणि साईडच्या ज्या बाजू आहेत ज्याला आपण किनारा म्हणतो नदीचा त्याच्यावरती असे ओरखडे वाढल्यासारखे ज्या इरोजन होतं त्याला आपण त्या ठिकाणी ऍब्रेशन असं म्हणतो. किंवा त्या ठिकाणी हायड्रॉलिक ऍक्शन म्हणजे जे फॉल्ट असतील की त्यामधून एखादा किंवा रेनी सीझन मध्ये अमाऊंट ऑफ वॉटर जास्त असेल आणि त्यामुळं असा जो हायड्रॉलिक ऍक्शनने त्या ठिकाणी आपल्याला दगड असतील ते उखडले जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रोसेस झालेली दिसते. आणि या संदर्भातले ज्या कन्सेप्ट आहेत की ज्या इरोजन प्रोसेसशी रिलेटेड आहे. ओके, देन ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड जर आपण पाहिलं तर ट्रॅक्शन असेल, मीन्स दोन ऑब्जेक्ट जे पाण्यामधून वाहत असताना एकमेकांवरती आदळतात, त्याची डायग्राम पुढे आहे तुम्हाला मी दाखवतोच लगेच. त्यानंतर सॅलेशन म्हणजे जम्पिंग लाईक फ्रॉग, की दोन दगड असतील तर ते पाण्याचा वेग जास्त असेल तर ते हवेत किंवा पाण्यामध्ये फ्लोटिंग होतात आणि त्यामुळं त्याला आपण सॅल्युटेशन असं म्हणतो. किंवा सस्पेन्शन असेल की जी सँडी किंवा सिल्ट असं जी माती आहे किंवा ज्याला आपण मऊ माती ज्याला म्हणतो की जी सहजासहजी अशी पाण्याच्या फ्लोबरोबर वाहते, म्हणजे पावसाळ्यात पाण्याचा कलर कसा दिसतो रेड, कारण रेडिश कारण वरून असणारी जी माती आहे तर ती आपल्याला त्यामध्ये मिक्स झालेली दिसेल. आणि सोल्युशन्समध्ये केमिकल रिॲक्शन्स आहेत त्यात, की काही जे केमिकल्स आहेत ज्यावेळेस नदी वाहत असते त्यावेळेस ते सोल्युशन्स किंवा केमिकल्स त्यामध्ये ॲड होतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम झालेला दिसतो. जे आता आपण पाहिलं सॅल्युटेशन किंवा सोल्युशन किंवा सस्पेन्शन अँड ट्रॅक्शन, म्हणजे समजा हा जो ॲरो आहे की काही दगड असे जम्पिंग करीत जातात पाण्यामुळं, पाण्याच्या वेगावरती अवलंबून आहे. किंवा समजा हे दोन दगड असतील किंवा हे खालच्या सर्फेसला त्या ठिकाणी घासून त्या ठिकाणी गेलेले आपल्याला दिसतील, किंवा त्या ठिकाणी आपल्याला सोल्युशन म्हणजे डिझॉल्व्ह झालेले काही मटेरियल त्यामध्ये असलेले प्रामुख्याने दिसतील. आणि यामध्ये गंमत अशी पाहतो मी, हे जे ॲरो दिसत आहे त्याची साईज जी आहे ती साईज काय इंडिकेट करते तर वॉटरचा फ्लो जो आहे तो फ्लो इंडिकेट करते. की समजा जर हा किंवा जो मॅटर आहे हा मॅटरचा जड असेल, त्याचा डायमीटर जास्त असेल तर त्याला फ्लो होण्यासाठी पाणी सुद्धा जास्त लागणार आहे, बरोबर. तेच जर आपण सॅल्युटेशनचं पाहिलं की जम्पिंग जे दगड करतात छोटे छोटे मीडियम साईजचे त्यांच्यासाठी फ्लो छोटा असला तरी चालू शकतो. तेच जर आपण सस्पेन्शन आणि सोल्युशनचं पाहिलं तर हे जर डिझॉल्व झालेले आहेत त्यामुळे ते इझी थोड्या वॉटरमध्ये सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. ही जी कंडिशन आहे ही कंडिशन रिअर घडते म्हणजे ट्रॅक्शनची, किंवा कारण ज्यावेळेस रेनी सीझन असेल पाणी जास्त असेल त्यावेळेसच कुठेतरी मोठमोठे बोल्ड्स किंवा जे दगड्स आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजे जास्त करून किंवा जास्त फ्रिक्वेंटली घडणारी घटना जी आहे ती ही आहे, की जेणेकरून सस्पेन्शन आणि सोल्युशन्स की हे जास्त करून सहजासहजी आपल्याला फॉलो झालेले किंवा डेव्हलप झालेले किंवा पुढे गेलेले दिसतील. ओके, दीज आर द सम कन्सेप्ट रिलेटेड टू ड्रेनेज सिस्टीम. मीन्स फॉर एक्झाम्पल सब डिव्हिजन किंवा सब जे आपण रिव्हर असते किंवा छोटी स्ट्रीम असते त्याला ट्रिब्युटरी आपण असं म्हणतो, किंवा सोर्स म्हणजे जिथे स्टार्टिंग पॉईंट आहे रिव्हरचा त्याला सोर्स असं म्हटलं जातं, जिथून सुरुवात होते नदीची तो. त्यानंतर कॉन्फ्लुएन्सेस जर आपण पाहिले की जिथं जॉईंट आहे नदीचा किंवा जी ट्रिब्युटरी आणि मेन स्ट्रीम या ठिकाणी एकत्र येते तिथं. त्यानंतर वॉटर शेड म्हणजे काय, दिस इज अ वॉटर डिवायडर, दिस रेड लाईन जी रेड लाईन आहे ती वॉटर डिवायडर आहे, म्हणजे सह्याद्री हा एक चांगला वॉटर डिवायडर, म्हणजे त्याला आपण पाहतो की जी अशी रेंज की ज्या रेंजवरती पाऊस पडल्यानंतर त्याचे दोन भाग होतात, म्हणजे ईस्ट आणि वेस्ट साईडला जर सह्याद्रीचं एक्झाम्पल आपण पाहिलं तर आपल्याला दोन साईडला त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युट झालेले दिसतील. आणि दिस इज अ माउथ की जे आपल्याला नदीचं मुख ज्याला आपण म्हणतो की जी नदी समुद्राला मिळते त्यावेळेस असणारा तो एरिया. ओके, दिस इज द लॉन्ग प्रोफाईल. तीन प्रकारचे प्रोफाईल असतात, की समजा जर हा माईक असेल जो मी समोरून पाहत असेल तर तो क्रॉस प्रोफाईल होईल, तोच मी जर आडवा पाहत असेल तर त्याला लॉन्ग प्रोफाईल म्हणतात, आणि जर मी वरून पाहत असेल एरियल व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो प्लेन प्रोफाईल आपल्याला असलेला दिसतो. आणि त्यामध्ये मग प्रामुख्याने आपल्याला असं दिसेल की अप्पर कोर्स, मिडल कोर्स आणि लोअर कोर्स ह्या तीन गोष्टी आपल्याला नदीमध्ये प्रामुख्याने अभ्यासायच्या. मग अप्पर कोर्स जर असेल तर स्लोप जास्त होतो किंवा वाढला की ज्यामुळे काय होईल नेक्स्ट त्याला व्हेलॉसिटी वाढेल आणि फ्लो त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. त्यानंतर आपोआपच काय होईल की डिस्चार्ज त्या ठिकाणी इन्क्रीज होतोय कारण ट्रिब्युटरीज त्याला येऊन मिळत आहेत जसं स्लोप कमी होईल तसा. आणि
त्यानंतर जर आपण पाहिलं की त्याची एनर्जी वाढतीये. म्हणजे नदीची स्टार्टिंग टू एंड जर आपण पाहिलं तर दीज आर द थ्री स्टेजेस, अप्पर, मिडल आणि लोअर. आणि या तीन स्टेजेसमध्ये नदीची असणारी स्थिती, तिची असणारी व्हेलॉसिटी, तिचा असणारा डिस्चार्ज, तिचा असणारी ग्रॅव्हिटी किंवा ते फोर्स, या सगळ्या गोष्टी चेंज असतात. आणि त्या सगळ्या कशावरती अवलंबून असतील तर त्या टोटली तुमच्या रिव्हरच्या वेगावर किंवा व्हॉल्युमवर, जे वॉटरचं व्हॉल्युम जे आहे त्याच्यावरती प्रामुख्याने अवलंबून असतात. ओके, त्याचबरोबर आपल्याला दिसलं की व्हॅली अँड चॅनल क्रॉस सेक्शन जो आहे तो तीन स्टेजचा आपण इथं पाहू शकता सहज, की हा अप्पर कोर्सचा आहे, हा मिडल कोर्सचा आणि हा लोअर कोर्सचा. म्हणजे समजा अप्पर कोर्स जर आपण पाहिलं की त्या ठिकाणी काय असतं की अमाऊंट ऑफ वॉटर छोटा असेल पण त्या ठिकाणी जे इरोजन आहे ते व्हर्टिकली होतं, कारण त्यामध्ये जे रॉ मटेरियल आहे ज्याला आपण मटेरियल म्हणतो त्याची अमाऊंट कमी असते आणि वॉटर जास्त असतं, त्यामुळं साहजिकच जे व्हर्टिकल इरोजन आहे ते आपल्याला जास्त दिसेल. हे जर आपण मिडलला आलो तर त्या ठिकाणी आपलं असं दिसतं की अमाऊंट ऑफ किंवा मास जो आहे, मटेरियल जो आहे तो वाढतो आणि मग आपल्याला लॅटरल इरोजन त्या ठिकाणी दिसेल. आणि लास्ट जे लोअर केस आहे की ज्या ठिकाणी फक्त रिव्हर ही डिपॉझिशनचं काम करते, कोणत्याही प्रकारचे इरोजन नसतं, कारण जी वेग आहे नदीचा, पाण्याचा व्हेलॉसिटी, ती डिक्रीज झालेली असते आणि नदी एक स्टेबल कंडिशनला आलेली असते आणि त्यामुळे साहजिकच ती पाहिजे तिथे किंवा जिथे जागा मिळेल तिथे डिपॉझिशन करते. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जसं आपण पाहिलं की तुम्ही सकाळी शाळेत येताना पळत येता ना, उड्या मारत येता, पळत येता, कारण एनर्जी असते. त्यानंतर जी मध्ये एक सुट्टी होईल तुमची, त्या सुट्टीमध्ये थोडेसे स्टेबल झालेले असतात की घरी जाण्याची आपले आवड लागलेली असते आणि ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी घरी जाल, म्हणजे लोअर कोर्स शेवटची स्टेप, त्यावेळेस पळत चाललेले असतात आणि मग एकदा घराच्या दारात गेलात की पाहिजे तिथे कुठेही तुमचं दप्तर पडलेलं असतं का, लाईक डिपॉझिशन, कारण त्यावेळेस सगळी एनर्जी संपलेली असते. आणि मग एनर्जी संपल्यानंतर त्या ठिकाणी नदीशी तसंच काम करते की जिथे जागा असेल ऑटोमॅटिक तिथे नदी डिपॉझिशन करते. मग कुठेही असो, मग ते क्रिएट्स वगैरे आपण पुढे पाहणार आहोत, त्यात आहे सगळं बरोबर. रिव्हरचं जे वर्क आहे किंवा तिथेचं कार्य आहे हे तीन या गोष्टीवरती अवलंबून असतं. फर्स्ट इज व्हॉल्यूम ऑफ वॉटर, जसं आता आपण पाहिलं. सेकंड इज स्पीड ऑफ वॉटर म्हणजेच व्हेलॉसिटी अँड टाईप्स ऑफ रॉक्स. की हे तीन घटक असतील की या तीन घटकामुळे नदीचे वेगवेगळे जे फीचर्स आहेत ते डेव्हलप होतात. बिकॉज ऑफ थ्री फॅक्टर्स, म्हणजे व्हॉल्यूम किती आहे त्या रिव्हरचा किंवा त्या रिव्हर बेसिनमध्ये किती पाण्याचा अमाऊंट आहे, त्यानंतर स्पीड किती आहे आणि लास्ट रॉक किंवा ते जो खडक आहे त्या खडकांचा टाईप्स किंवा खडक कोणत्या प्रकारचे आहे, आणि त्याच्यावरून सगळे फीचर्स डेव्हलप झालेले दिसते. सो हे तीन फॅक्टर त्या ठिकाणी नदीवरती प्रमुख त्या ठिकाणी कार्य करत असतात. त्यानंतर जे आपण तीन कोर्स म्हणला आपण की अप्पर लोअर सॉरी अप्पर मिडल आणि लोअर, त्यामधला अप्पर कोर्स जर आपण पाहिला की अप्पर कोर्समध्ये आपल्याला वेगवेगळे फीचर्स डेव्हलप झालेले दिसते. वेगवेगळे फीचर्स बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी, बिकॉज ऑफ द अमाऊंट ऑफ वॉटर, देन पाणी किती आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आपल्याला डेव्हलप झालेल्या प्रामुख्याने दिसतात. आणि मग त्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतील किंवा फीचर्स असतील तर त्यामध्ये व्ही शेप व्हॅली आपल्याला दिसेल, त्यानंतर वॉटरफॉल्स दिसतील, गॉर्जेस दिसतील आणि त्या ठिकाणी रिज, ज्याला आपण इंटरलॉकिंग स्पर्स असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे काय म्हणता येईल की धबधबे तयार होतात, व्ही शेप व्हॅली म्हणजे व्याकाराच्या दऱ्या तयार होतील, गळई ज्याला आपण गॉर्जेस म्हणतो, आणि जे स्पर्स की ज्याला आपण हत्तीच्या सोंडीसारखे त्या ठिकाणी पसरलेले डोंगर जे आहेत की जे इंटरलॉक असतात शक्यतो, ते आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेले प्रामुख्याने दिसतील. आणि मग महत्त्वाचं म्हणजे व्ही शेप आणि ज्याला आपण वॉटरफॉल म्हणतो, हे आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप झालेले प्रामुख्याने दिसतात. आणि ते कसे डेव्हलप होतात त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. जसं आता आपण पाहिलं होतं की सुरुवातीला अमाऊंट ऑफ जे मास आहे किंवा मटेरियल आहे ते कमी असतं आणि त्यामुळे व्हर्टिकल जे इरोजन आहे ते ॲक्टिव्ह असतं. नंतर तुम्हाला असं दिसेल की त्यामध्ये मटेरियल ॲड झालेलं दिसेल हळूहळू आणि मग त्यामुळं ज्या साईड्स आहेत रिव्हरच्या बँकच्या त्या साईड्स आपल्याला हळूहळू त्या ठिकाणी इरोड झालेल्या दिसतील. आणि नंतर जर आपण फोर्थ स्टेज पाहिली की ज्या ठिकाणी आपल्याला स्टीप साईड झालेल्या आहेत आणि नॅरो व्हॅली झालेली आहे बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी अँड मास ऑफ दॅट रिव्हर. म्हणजे मटेरियल खूप महत्त्वाचं आहे. नुसतं जर पाणी तुम्ही फ्लो होत असेल तर तुम्हाला फीचर्स जास्त तयार झालेले दिसणार नाही, कारण त्यासाठी काहीतरी आपल्याला त्यामध्ये मटेरियल असावं लागतं.
की समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर असं पाहिलं की मिक्सरचं त्यासाठी खूप उत्तम असं उदाहरण आहे, की जर तुम्ही त्यामध्ये काय हार्ड असं टाकलं असेल आणि तर आणि बाकीचं मटेरियल एकत्र केलं तर ते सहजरित्या काय होईल, बारीक होईल. ते जर तुम्ही फक्त लिक्विड असेल, लिक्विड नुसतं फिरवलं तर त्या ठिकाणी त्यात फरक पडतो. तुम्ही पहा, घरी गेल्यानंतर पहा किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये सहजासहजी ते या गोष्टी पाहतो. जर जास्त करायचं असेल तर आपल्या त्यामध्ये काहीतरी मटेरियल असलं पाहिजे की जो ज्या मटेरियलमुळं तुमच्या इरोजनचं प्रमाण वाढतं. नुसतं पाणी त्या ठिकाणी तुम्हाला जास्त इरोजन केलेलं दिसणार नाही, पण मटेरियल असेल तर मात्र इरोजन होईल. सो दॅट्स वाय ह्या यानुसार आपल्याला या सायकलनुसार व्हिसेल व्हॅली डेव्हलप झालेली प्रामुख्याने दिसेल. गंगा नदीची ही गळई आहे, गॉर्ज आहे, याच्याला आपण पाहतो की बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ रॉक्स किंवा स्टेप्स ऑफ रॉक्स, त्याला आपण म्हणू की समजा एखादा सॉफ्ट रॉक असेल आणि नंतर हार्ड रॉक परत सॉफ्ट रॉक, असे जे लेअर असतात त्या लेअरमुळे आपल्याला प्रामुख्याने गॉर्जेस किंवा गळई ज्याला आपण तयार झालेली असे म्हणतो. आणि मग जगातली फेमस गळई आपल्याला महाराष्ट्रामध्ये असलेली दिसेल की नर्मदाची व्हॅली आहे. नर्मदा व्हॅलीमध्ये आपल्याला प्रामुख्याने गळई प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात असलेली दिसते बिकॉज ऑफ द अमाऊंट ऑफ वॉटर.